स्पेशल निडीज ट्राय करायचे होते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30 आणि परिबेला आहे बघा पाण्यात खेळत आहे. त्या दोघींना पाण्यात खेळायला खूप आवडतं आणि कधीचं जायचं होतं त्यांना पाण्यात खेळण्यासाठी, तरी पण मी त्यांना म्हटलं अगोदर यांना तुम्ही झोपा, त्यानंतर मग पाण्यात खेळायला जा. त्या दोघींची छान झोप झाली, आम्ही सुद्धा यांना छान आराम केला आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. तर आज संध्याकाळी आम्ही कुठे जाणार नाही आहोत फिरायला, आम्ही आमच्या केव्ह हाऊसमध्येच थांबणार आहोत. त्याचं कारण हे का आज आम्हाला स्पेशली सनसेट व्ह्यू बघायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे मी. आणि आपल्याला कुठे दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे सनसेट बघण्यासाठी, कारण की सनसेट व्ह्यू आपल्या केव्ह हाऊसमधूनच दिसतो. त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला मी खूप वेळेस सांगितलेलं आहे का, त्याच्यासाठीच आम्ही ना हे केव्ह हाऊस घेतलेलं आहे. हे सगळं मी दाखवायला नेहमी एक्सायटेड असते, मी तुम्हाला नेहमी सांगते. तर चला आता काही तयारी करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर हे आपण तिथे ठेवायचं सनबाग चेअर्स. हो, त्याच्यासाठीच आहे. आणि आज फक्त रिलॅक्स व्हायचं आपल्याला, हो ना? रिलॅक्सच करतो. हा म्हणजे खूप चाललो ना आज, हो का? त्याच्यासाठी चालू इथे आहे की नाही? हो, मी सांगितलं तसं. बघूया आता काय करता येईल. आता आपल्याला काय करायचं पुढे, काहीतरी आपल्याला थोडं स्नॅक्स प्रिपेअर करावं लागेल आणि सनसेट मला सगळं 10-15 मिनिटांमध्ये आता आपल्याला थोडं सनसेट दिसायला लागेल, म्हणजे थोडं ऑरेंज वगैरे दिसायला लागेल. ड्रोनने पण आपण शूट करूया. हो, आणि चला बघा बाकीची तयारी आहे कोमल करेलच. हो चल, आणि बघा यांचं खेळणं झालं. तुझे ग्लासेस कुठे बेला पडले? पप्पाला सांगते लावायला. मी गुड. अगं हळू हळू हळू. इथे हळू सनसेट होतोय आणि आमची इथे तयारी पण झाली आहे मस्त. तर काय काय आपल्याकडे? आपल्याकडे ग्रेप्स आहे आणि हे चिप्स आहे. आणि हे चिप्स ना मनोजने आणले, एकदा आणले होते तर इतके टेस्ट इतके मस्त होते त्याची, तेव्हापासून माझे फेवरेटच झाले. ते येताना मग 3-4 पॅकेट घेऊन आले होते. चला मग आम्ही परिबेला सोबत एन्जॉय करू. तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं होतं आणि हे हॉट जेटेड टब आहे, पाणी गरम असतं, थंडी जरी वाजली तरी पण आपण ना याच्यामध्ये राहू शकतो 1-1.5 तास. चला ओके. थोड्याच वेळात सनसेट होणार आहे आणि त्याचीच वाट आम्ही बघत आहोत. आता ड्रोन शॉट घेणार आहोत मस्त आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत. त्याचीच वाट बघतोय आम्ही, इथेच बसतोय कधीच. चला आणायचं ना ड्रोन. चला परिबेलाला मी कधीची म्हणते बाहेर या बाहेर या, यांना यायचंच नाही. चला ना आता बस झालं. मी फक्त 10-15 मिनिटं गेले तर मलाच एवढी थंडी वाजायला लागली. चला बाहेर या, अगं सर्दी होईल. त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस पण पिलाय तुम्ही दोघींनी. आपल्याला खेळायचं आपल्याला खेळायचं एवढंच येतं तुला.
समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही ड्रोनने, तर तुम्ही बघणारच सनसेटचा व्ह्यू, पण मी तुम्हाला आता मोबाईलने सुद्धा दाखवते. बघा, मी शूट करते समोरच असा सुंदर सनसेट व्ह्यू, पूर्ण व्ह्यू दाखवते. झाली का आंघोळ करून? त्यांचे हेअर ड्राय केले मी, कपडे चेंज केले मी. हळूहळू जा, पडशील बघा. आंघोळ करत होते दोघी, इतक्या मस्ती करत होते, थोडं खाली पाणी असं पडलं. ये इथे चल, आपला सनसेट व्ह्यू बघायचं तुला दाखवते. ये इथे वरती मी आता वरती आले. हे बघा इतकं सुंदर दिसतोय ना सनसेट. आहे बघा ना सनसेट व्ह्यू किती सुंदर दिसतोय. बघा झाले फ्रेश. येस, मस्त वाटतं, आता छान वाटतं. आपण इथे थोड्या वेळ बसू. हो ना. आणि आता हाफ सन सीमध्ये गेलेला आहे, दाखवते मी त्यांना व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितला सनसेट व्ह्यू, हो ना, खरं सुंदर आहे. म्हणजे आणि जर तुम्हाला हा सनसेट व्ह्यू बघायचा असेल ना, तर तुम्ही सेंटरमध्ये पण जाऊ शकता. कॅल्डेरा म्हणून तिथे एक छोटीशी जागा आहे, तिथून सुद्धा तुम्ही सनसेट बघू शकता. पण तिथे खूप गर्दी असते. आणि जे आपण सेंटरमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं की ते क्लिफवरती भरपूर हाऊसेस आहेत, अपार्टमेंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, तर तिथून तुम्हाला सनसेट व्ह्यू मिळत नाही. कारण की हे सनसेट जो असतो तो अपोजिट साईडला असतो, तर त्या साईडचे जे हॉटेल्स असतील तिथे दिसतो. पण आपण ज्या व्हिडिओमध्ये दाखवले त्या तिथून काही दिसत नाही. आणि पण ओव्हरऑल हा जो सनसेट व्ह्यू होता खरा सुंदर होता. आणि जे आपण विचार करून जे हे केव्ह हाऊस घेतलं ते खरंच वर्थ होतं. आणि आम्ही ना असं ठरवलं होतं का, म्हणजे संध्याकाळी ना आपल्याला कुठं बाहेर जायचं नाही फिरायला, फक्त सनसेट व्ह्यू एन्जॉय करायचा. तर मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं का मी, आम्हाला छान फॅमिली टाइम स्पेंड करायचा आहे. आणि कुठे जायचं नव्हतं, कारण की सकाळीच ना खूप धावपळ होते, फिरणं होतं नाही का. तर आज आम्हाला ना रिलॅक्स पाहिजे होतं, म्हणून मग आम्ही निवांत इथे राहिलो. आणि काही स्नॅक्स वगैरे होते ते आम्ही एन्जॉय केले. थोडस आहे ना पाण्यामध्ये खेळलो सुद्धा मुलांसोबत. पाण्यामध्ये छान आहे. आणि ऍक्च्युअली ते हॉट जेटेड बसल्यामुळे गरम पाणी असल्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. आणि आम्ही दुपारी आहे ना ग्रीक फूड सुद्धा ट्राय केलं आणि अमेझिंग होतं. ते पार्ट सुद्धा आहे ना मी या व्हिडिओमध्ये ऍड करणार, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बघता येईल. आणि आम्ही पहिल्यांदाच आहे ना ग्रीक फूड ट्राय केलं आणि ते पण ग्रीसमध्ये. तर मग भारी एक्सपिरियन्स होता एकदम. तर म्हटलं चला आमचे जे जे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात तर या व्हिडिओ थ्रू आहे ना आम्ही तुमच्यासोबत आहे ना नेहमी शेअर करत असतो. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही साईडने आम्ही सगळ्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला. आम्ही जे केव्ह हाऊस घेतलेलं आहे ना, तर ते केव्ह हाऊस सेंटरपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कारण की तुम्हाला सांगितलं का आम्ही काही अपार्टमेंट्स बघितले, काही केव्ह हाऊसेस बघितले जिथं लहान मुलं अलाउड नव्हते. म्हणून मग आम्हाला या ठिकाणी छान असं केव्ह हाऊस दिसलं तर आम्ही तेव्हा हे बुक केलं. पण आम्हाला असं वाटलं नाही का खूप लांब आहे, कारण की थोडं चाललं पण पाहिजे ना सगळ्या गोष्टी जागेवरच, सगळं थोडं परिसर पण कळतो. आणि एक आणखी थोडा ड्रॉबॅक आहे केव्ह हाऊसेसचा,
की इथे इथले जे इंटरनेट कनेक्शन आहे ते खूप स्लो आहे, मध्ये मध्ये ब्रेक पण होत असतं, तर तो एक प्रॉब्लेम आहे. जर मग तुम्ही युट्यूबवर असाल कोमल सारखे किंवा सोशल मीडियावरती असाल तर मग तिथे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला ऑल द टाइम इंटरनेटची गरज पडते. ना काल व्हिडिओ अपलोडच होत नव्हता, बापरे इतकं ट्राय करत होते, इतकं ट्राय करत होते, होतच नव्हता. बाहेर येत होते, इथे स्टेप्सवर बसत होते म्हटलं, आणि नेटच येत नव्हतं, इव्हन मोबाईलला पण येत नव्हतं, कारण की त्यांनी सांगितलं कधी कधी प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा. तर मग म्हटलं आता काय करायचं, तर मग तरी पण मग मोबाईलने मग शेवटी मोबाईलचं जे नेट होतं ना त्याच्याने मी मग व्हिडिओ अपलोड केला. पण फायनली झाला तो, वेळेवर गेला आणि तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ खूप आवडला. आणि कसा वाटला तुम्हाला हा सनसेटचा व्हिडिओ आणि त्यासोबतच आपण जे ग्रीक फूड ट्राय केलं होतं ना त्याचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. हो ना, येस नक्की सांगा, आणि जर तुम्हाला चान्स मिळाला तर ट्राय सुद्धा करा. हो चला, मग आता आम्ही ग्रीक फूड एन्जॉय करायला जात आहोत आणि कर्मा रेस्टॉरंट समोरच आहे, इथेच आहे. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, रिझर्वेशन करा त्या अगोदर. आणि रिव्ह्यू चांगले होते मग आम्ही इथेच रिझर्वेशन केलं. चला बघूया बा इथलं ग्रीक फूड कसं आहे. खूप ऐकलं होतं ग्रीक सलाड बद्दल, ते पण बघूया. चला चल परिबेला, इथे बघ एम्बियन्सच एकदम छान दिसतंय ना. कर्मा रेस्टॉरंट हा परी आपण विचारू. थांब बेला थांब, हो 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 पाणी बघतो. थांब थांब बेला, thank you, nice place, very nice and cozy, right? Yeah, nice for the family especially. Yes, and I believe you're going to really enjoy the food as well. Yeah, thanks. You're welcome. Hotel se ambiance na kharach khup mast aahe, आम्ही बघितलं होतं तर म्हटलं मनोजला म्हटलं इथले रिव्ह्यू चांगलं वाटतं आपण इथेच लंच करूया. डिनरचं तर काय पॉसिबल होणार नाही पण ॲटलीस्ट आपण एक ग्रीक फूड तर आपण ट्राय केलंच पाहिजे की नाही. आणि आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना सुद्धा सांगता येईल, दाखवता येईल का ग्रीक फूड कसं आहे ते. परिबेलासाठी लेमनेड आहे आणि आमच्यासाठी सोडा, कर्मा स्पेशल सोडा. कर्मा स्पेशल सोडा एकदम फ्रेश आवडलं का पिला तुला? Sorry, thank you very much sir. And I'm bringing the tomato box. आम्ही ऑथेंटिक ग्रीक फूड मागवलेलं आहे, इथे आहे ग्रीक सलाड जे खूप फेमस आहे, तर आम्ही विचार केला हे मागवायचं. आणि इथे आहे पिटा ब्रेड आणि हे 3 डिप्स आहे. वन म्हणजे ती एक रेड कलरची चिली असते त्याचं डिप बनवतात, एक एक प्लांट आहे त्याचं डिप बनवतात, आणि एक चुकुंबर असतं ना त्याचं डिप बनवतात. हे मला असं वाटतं काही कुकीज टाईप आहे. आणि तुम्ही याला म्हणू शकता वांग्याचं भरत, वांग्याचं थोडक्यात यांच्या पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरत. एन्जॉय. थँक्यू. आणि इथे आपण मागवलेले आहे सेंटोरिनी स्पेशल, यांच्या पद्धतीने बनवलेली टोमॅटोची भजी, डिप सॉस आहे. चला मनोजला सांगते तुम्ही ट्राय करा. येस, तर परीला भजी ट्राय करणार आहे आणि मी ट्राय करणार आहे त्यांचा, सॉरी मी ट्राय करणार आहे त्यांचं ग्रीक सलाड. तुम्हाला माहिती ग्रीक सलाडमध्ये काही व्हेजिटेबल्स असतात, ऑलिव्ह असतात, हे बघा हे असे ऑलिव्ह आहेत. आणि हे त्यांचं हे असतं चीज, फेटा चीज म्हणतात वाटायला. आणि मी ट्राय करतो बिला. ओके मस्त, त्यावरती ऑलिव्ह ऑइलची सीझनिंग सुद्धा आहे, तर ऑइल ऑलिव्ह ऑइल मुळे छान लागतं. आवडलं बायको तुला? एन्जॉय मस्त. मी पण ट्राय करतो, सांगतो तुम्ही तू डीप ट्राय कर. स्पेशल ही डिश ट्राय करायची होते.
म्हणजे बेसिक मसाले युज केले, खूप स्पायसी नाही. टमाटोची भजी आहे ना, खूप मस्त आहे. आणि इथले फ्रेश टमाटो मस्त मस्त आहे, खरंच फ्रेश आहे. रेड कलर जे चिली असते ना, त्याचं सॉस बनवलेलं आहे ना, ते खूप टेस्टी सर. ही सेंटोलिन स्पेशल टोमॅटो फ्राईज आहे ना, ती इतकी मस्त आहे ना. ॲक्च्युली आम्ही ना एवढं म्हणजे आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की एवढं टेस्टी असेल. याच्या आतमध्ये फिलिंगसुद्धा आहे त्यामुळे ना सर, आणि हलकंसं क्रिस्पी पण आहे वरतून आहे ना, त्याची जी लेअर आहे ती क्रिस्पी आहे ना, आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे. हो बिर्याणी घेतला बरं पडेल पडेल. तुझं झालं फिनिश, आवडलं तुला? फूड खूप अमेझिंग होतं. आणि तुम्हाला माहीतच आहे आम्ही जिथे पण जातो वेगवेगळे क्विझिन आम्ही ट्राय करत असतो, मेक्सिकन, फ्रेंच, इवन आम्ही टर्किश फूड पण ट्राय केलेलं आहे. पण तुम्हाला सांगितलं की एवढ्यामध्ये ना जे पण आम्ही ट्राय केले ना, त्याच्यामधले ना हे ग्रीक फूड सगळ्यात बेस्ट होतं. मला असं वाटायचं का वेजमध्ये जास्त ऑप्शन्स नाही आहे, पण इथे आल्याच्या नंतर ना वेजमध्ये ना सगळ्यात जास्त ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. इवन नॉन व्हेजिटेरियन ना खूप कमी ऑप्शन्स होते म्हणजे फिशमध्ये, श्रिम्समध्ये होते, इवन मटन पण होतं, पण वेज फूड जास्त आहे इथे. आणि तुम्ही इथे जर येणार असाल तर मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन. आणि हा पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, आम्ही इथे आलो, आम्ही फूड ट्राय केलं, जेन्युइनली मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार. नक्की या आणि ग्रीक फूड आहे ना, नक्की ट्राय करा. आणि आम्ही डेझर्टमध्ये काहीतरी मागवलेलं आहे, थोड्या वेळ तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवडलं का फूड? तरी तुला बेस्ट पार्ट काय आवडलं फूड मधलं? पिझा ब्रेड और ग्रीक सलाड? बेला लागला, बेला नाही. बरं तू सांग पहिले, चल तुला काय आवडलं? तुला काहीच नाही आवडलं. बेस्ट पार्ट तुला परी फूड मधला बेस्ट पार्ट कोणता आवडला तुला? पिटा ब्रेड, ग्रीक सलाड और टोमॅटो फ्राईज? व्हिच वन इज द बेस्ट? टोमॅटो फ्राईज मी 2.5 खाल्ले. 2.5 खाल्ले? टोमॅटो फ्राईज एकदम मस्त होते. एकदम मस्त नव्हते, मला आवडलं का? अच्छा, परीच्या भाषेत तिला आवडलं, आवडलं. आणि बेला बघा तिकडे खेळत आहे. थोडा झोपणार ती हो ना मेला. पण आमची सांग सेंटोरिनीची ही जी ट्रिप आहे ना, एकदम मस्त होते. आजचा आहे ना पहिला दिवस आहे आमचा. आम्ही नाही नाही फिरायचं ना, अजून घरी जायचं का? घरी जायचं. आणि आम्ही जेवढं पण प्लॅनिंग केलं होतं ना, त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत. इवन प्रत्येक ठिकाणी फोटो काढणं असो, व्हिडिओ शूट करणं असो, परत जेवणाच्या बाबतीत असो, सगळ्या गोष्टी मस्त एक्सप्लोअर करत आहोत. आम्ही स्वतः एन्जॉय करत आहोत आणि त्या थ्रू तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. डेझर्टमध्ये आलेलं आहे चिया स्ट्रॉबेरी पुडिंग. आणि इथे बघा खूप सारे ड्रायफ्रूट सुद्धा आहे. बेला स्ट्रॉबेरी लवर. किती स्वीट आहे. हा मी करतो ट्राय. ट्राय कर ना. हे करते तू. स्ट्रॉबेरी कोकोनट फिलिंग आहे. आणि हे जे पुडिंग आहे ना, चिया पुडिंग, त्याच्यामध्ये कोकोनट आहे. त्याच्यामध्ये खाताना ते जाणवते असं नाही का? खूप मस्त आहे. जेवण झालं आणि बिल पे केलं. बिल झालेलं आहे 67 euros.70. आणि आता आम्ही निघालो आहोत. आणि खरंच वेलकमिंग स्टाफ आहे. तुम्हाला यायचं असेल तर इथे या. आणि आम्हाला तर खूप आवडलं. पहिल्यांदा असं झालं काहीच उरलं नाही. आणि डिझर्ट पण इतकं छान होतं, ते पण पूर्ण असं. चला निघायचं, चला आता बाकीच्या गोष्टी लागतात. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही ग्रीक फूड ट्राय केलं होतं जे अमेझिंग होतं. आणि आज आम्ही सोवालकी रॅप ट्राय करणार आहोत. आणि हा ग्रीक रॅप आहे जो पिटा ब्रेडमध्ये असतो.
आता तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल मी तसं का व्हेजमध्ये किंवा नॉन व्हेजिटेरियनमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहे आणि फिलिंग काय काय असते ते हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि यावेळेस आम्ही ठरवलं की ग्रीकमध्ये म्हणजे ग्रीसमध्ये आलो आहोत ना तर वेगवेगळे फूड ट्राय करायचे आपण. इथे बघा ना रस्ते असे असतात ना तर कोणतं पण सामान घेऊन जायचं असेल ना तर अशी छोटी ट्रॉली असते आणि मग त्या थ्रू आहे ना सगळं सामान वगैरे घेऊन जातात. मी बघितलं वॉटर बॉटल्स किंवा छोट्या छोट्या वस्तू जे आणि इथे जे रेस्टॉरंट्स आहे ना तर त्या रिलेटेड आहे ना भरपूर वस्तू आहे ना या ट्रॉलीनेच घेऊन जातो. इथे छोटं स्टोर आणि हे जे आहेत माझ्या साठी लोकल्स आहेत. हो लोकल्स राहतात आहेत. आणि हे जे आहे ना माझे ते म्युझियम आहे इथलं एंट्रन्स आहे. हा तिथे एंट्रन्स याचं हे म्युझियम आहे. काय झालं पहिला काय टाकतंय चला जे आपण पळू नका जर आपल्यासाठी जाणार आहोत आपण 200 meters वरतीच आहे. हो आणि तुम्ही पाणी नेहमी सोबत ठेवा कारण की इथे ऊन पण खूप लागतं आणि चालून चालून दम पण लागतो किंवा तहान पण लागते. इथे पण एक छोटस आहे ना स्टोर आहे. तुम्हाला सांगितलं मग अशी सोवलकी रॅप आम्हाला ट्राय करायचं आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे आम्ही इथे बसलो आहोत. छोटस रेस्टॉरंट आहे आणि टेबल्स इतके सुंदर आहेत बघा याच्यावर छान पेंटिंग केली इथे इथेच बसायचं आणि हे पण किती सुंदर आहे. पार्किंग आहे. आम्ही आलो आहोत आता सोवालके अँड रॅप या रेस्टॉरंटमध्ये आणि इथे बसलो आहोत आणि आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आपण याचं जे मेन स्ट्रीट फिरलो होतो ना तर त्याची ही बॅक साईड आहे तर इथे पण येणारे खूप 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 सारे ना छोटे छोटे रेस्टॉरंट आहे शॉप्स आहे भरपूर. म्हणजे असं इथे आल्याच्या नंतर असं काहीच वाटत नाही का आपल्याला रेस्टॉरंट लांब आहे किंवा लांब पाय चालावं लागणार भूक लागून गेले असं नाही होत इथे कारण की जागोजागी ना इथे रेस्टॉरंट आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि वेगवेगळं फूड नक्की ट्राय करा. तर बेलासाठी आम्ही चिकन नगेट्स मागवलेले आहे. इथे फ्रेंच फ्राईज आहे. इथे पण फ्रेंच फ्राईज आहे. फलाफल पिटा ब्रेड टॅप आहे. फ्रेंच फ्राईज कॉमन वाटतं. यामध्ये सलाड आहे. हाफ फ्रेंच फ्राईज आहे. फलाफल आहे. परत इथे व्हेजिटेबल्स आहे. पिटा ब्रेड आहे. फ्राईज आहे. अनियन आहे. आणि सॉस सुद्धा आहे यामध्ये. चिकन नगेट्स छान आहे. तुम्हाला मग अशी सांगितलं हे जे रेस्टॉरंट आहे ना सोवलाकी म्हणत होते पण ॲक्च्युली त्याचं प्रोनाऊन्सेशन आहे सोवलाकी. आता त्यांना जास्त विचारलं कारण की काय होतं आपण प्रोनाऊन्स करतो ते वेगळं असतं यांच्या लँग्वेजमध्ये प्रोनाऊन्स करणं ते वेगळं असतं म्हणून आता मी करेक्ट विचारलं सोवलाकी असं आहे ते. चला आम्ही आता पब्लिक ट्रान्सपोर्टने घरी चाललो आहोत. तर बघा बसमध्ये जाण्यासाठी केवढी गर्दी आहे. तर कार आम्ही रेंटवर घेतली नाही कारण की जवळच होतं. खूप लांब असेल किंवा असं खूप ठिकाणी तुम्हाला फिरायचं असेल ना तर तुम्ही कार रेंटवर घेऊ शकता पण आम्हाला 2 दिवसामध्ये एवढी काही गरज पडली नाही आहे. तर हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.